छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये 10 ते 12 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. 18 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचं दर्शन घेऊन परत जात असताना वाहनाचा हा अपघात झाला. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती कळती आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. हे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर येथील. छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा हा भीषण अपघात झालेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये 10 ते 12 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर 18 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचं दर्शन घेऊन परत जात असताना या वाहनांचा अपघात झालेला आहे. ट्रॅव्हल्स बसनं ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती कळती आहे. सध्या घटनास्थळी या ठिकाणी स्थानिक नागरिक जमा झालेले आहेत. बचाव कार्य सुरू आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. सचिन, मोठा अपघात म्हणावा लागेल, काय अपडेट करतायत अपघातासंदर्भातील? तेजस्वी, आपण पाहताय की समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र जे आहे ते कायम असल्याचं पाहायला मिळतंय. याआधी सुद्धा समृद्धी महामार्गावर अपघात हे झालेले आहेत, मात्र उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक जास्त अपघात झाल्याच्या नंतर अजूनही अपघातांची साखळी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि हा भीषण अपघात झालेला आहे, कारण बहुतांश अपघात जे आहेत ते आता पहाटेच्या वेळेला जे आहे ते होत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे विशेष म्हणजे महामार्ग पोलिसांनी जे आहे तर या ठिकाणी लक्ष द्यावं, काळजी घ्यावी आणि जनजागृती करावी अशा प्रकारचं जे पाऊल होतं ते त्यांनी उचललेलं होतं. मात्र तरी सुद्धा काही असे अपघात आहेत ते पहाटेच्या वेळेला घडत आहेत. त्यामुळं आता या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही मदत कार्य आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि जांबरगाव टोलनाक्याजवळ हा पुन्हा एकदा अपघात झालेला आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ही घटना जी आहे एवढी मोठी आहे की अक्षरशः या ठिकाणी 18 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. त्यामुळं विशेष म्हणजे हा एवढा मोठा अपघात झालेला असताना सुद्धा याआधी सुद्धा एवढे मोठे अपघात झालेत, मात्र याकडे प्रशासनाचं लक्ष नाहीये. कारण या ठिकाणी जी काही यंत्रणा असायला हवी, जे म्हणजे ज्या ठिकाणी गाडी चालवतात तर त्या गाडी चालवत असताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो, कारण गाडी चालवत असताना त्यांचं त्यांच्यावरच कंट्रोल राहत नाही आणि अशा अपघात होत आहेत. त्यामुळे हा भीषण अपघात जो आहे तो झालेला आहे. अगदी सचिन, ज्या पद्धतीने यंत्रणा कार्यक्षम असायला हवी तशा पद्धतीचे यंत्रणा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. त्यामुळे अपघातांचं सत्र वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.